चंद्रपुरात माझी माती माझा देश कार्यक्रमाच्या निमित्ताने नृत्य स्पर्धा चित्रकला व रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाभरातून उत्तमोत्तम शालेय स्पर्धक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण व विजेत्यांचे सादरीकरण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले. 27 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात राज्यभरातील सर्व मृदा अमृत कलशाचे एकत्रीकरण होणार आहे. देशगौरवासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात बहुसंख्येनं सहभागी होण्याचं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. दरम्यान या संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाइव चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. मिट्टी को नमन वीरों को वंदन हा उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद सीओ शिक्षण अधिकारी व सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. खरतर विश्वगौरव देशनायक युगपुरुष गरीबो के मसीहा नरेंद्र मोदी जी यांनी अमृत महोत्सवी वर्षाच्या या समारोपीय कालावधीमध्ये मिट्टी को नमन वीरों को वंदन ज्यांनी या देशाच्या सीमेचं रक्षण केलं त्यासाठी प्राणाची आहुती दिली व जे आज स्वतःच्या परिवाराची चिंता न करता तुमच्या माझ्या कल्याणासाठी तुमच्या माझ्या सुरक्षिततेसाठी तुमच्या माझ्या भव्यासाठी आनंदी जीवनासाठी जे जागता पहारा पाकिस्तान भारत चीन भारत नेपाळ भारत सीमेवर देत आहे त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम अशा कार्यक्रमातून आपण करतो. भारत माता की जय म्हणताना ही जय होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करत भारत मातेच्या चरणी आपली सेवा आपलं ज्ञान आपला पराक्रम आपला आचरण हे अर्पण केलं पाहिजे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट होता. विश्वगौरव देशनायक जननायक नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये हम सब एक है एक सूर एक विचार हा भाव निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन हे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी नेहमीच करत आले आहे. आज या कार्यक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलो. 27 तारखेला महाराष्ट्राच्या सर्व कार्यक्रमाचा समारोप 10 वाजता आमच्या विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून ज्याला आपण अगोदर गवालिया टँक म्हणायचो आणि ज्याला आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो त्या ठिकाणी होणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लोक तिथं कलश घेऊन येणार आहे आणि महाराष्ट्रसुद्धा देशाच्या या उपक्रमामध्ये देशाच्या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमामध्ये पूर्ण शक्तीनी सहभागी झाला आहे आणि पुढेही होईल. मी महाराष्ट्राच्याही जनतेचं अभिनंदन करतो आणि चंद्रपूर जिल्हा परिषदचं कौतुक.